पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र निकुंभ आपल्यासाठी घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। हिलाल माळींच्या पत्रकार परिषदेचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले। येणाऱ्या काळात हिलाल माळींची सर्व माहिती उघड करू, महापौर सोनार। धुळे तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस। मोहाडी, परगणे, डांगरी येथे अनेक घरांचे पत्रे उडाले, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून धुळे तालुक्यातील अजंग येथे भूसंपादनाचा प्रयत्न, अजंग ग्रामस्थांचा आरोप। महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर कारवाईची मागणी। वन परिक्षेत्र अधिकारी MB पाटील यांच्यावर 6 महिने झाले तरी निलंबनाची कारवाई का नाही, उपवन संरक्षक भोसले यांच्यावर गंभीर दोषारोप। आणि ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचणे होईल लवकर शक्य, साक्री ग्रामीण रुग्णालयात 2 रुग्णवाहिका दाखल, आमदार गावित। आणि आता सविस्तर वृत्त। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले। सत्ताधारी नगरसेवकांनी हिलाल माळींच्या निषेधाचा ठराव सभेत मांडला। हिलाल माळी हे खंडणीखोर असून त्यांच्यासारख्यांचा विषय महासभेत घेण्याइतके ते मोठे नाहीत, आपल्यासाठी ते दुर्लक्षित घटक आहेत, प्रसिद्धीसाठी ते खटाटोप करत असतात, त्यामुळे येत्या काळात माळी यांची सर्व माहिती उघड करू असा संकल्प महापौर चंद्रकांत सोनार यांनी महासभेत बोलून दाखवला। तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी महापालिकेच्या सभागृहात महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी उपमहापौर कल्याणी आंबळकर, आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, सचिव मनोज वाघ, विरोधी पक्षनेते साबीर शेख, सभागृहनेते राजेश पवार, हिरामन गवळी, हर्षकुमार रेलन, शीतल नवले, युवराज पाटील, संतोष खताळ, योगिता बागुल, नागसेन बोरसे, संजय पाटील, अमीन पटेल, वसीम बारी, सईद बेग उपस्थित होते। सुरुवातीला शीतल नवले यांनी हिलाल माळी हे सत्ताधारी भाजपाला बदनाम करीत असल्याचे सांगितले। प्रत्यक्षात महापालिकेने कोरोनाच्या काळात काम केले आहे, महापौरांनी देखील घरोघरी जाऊन जनजागृती केली, मात्र शिवसेनेने काही न करता फक्त राजकारण केले, त्यामुळे या ठरावाला मी समर्थन देत असल्याचे ते म्हणाले। यावेळी महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले की हिलाल माळी महासभेत निषेध करण्याएवढे मोठे नाहीत, कोणताही वाद करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा हेतू असतो। आमच्या वैयक्तिक भांडणात हिलाल माळी हे शिवसेनेला वेठीस धरतात, आम्ही कधीही सामान्य नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना त्रास दिला नाही, परंतु हिलाल माळी यांचे अनेक कारनामे माहीत आहेत। सामुदायिक विवाहाच्या नावाखाली खंडण्या जमा करणे, तसेच महापालिकेच्या महापौर निवडणुकीत मंजुळा गावित यांच्यासह कोणाकडून किती पैसे घेतले याची देखील कुंडली आमच्याकडे आहे। येत्या काही दिवसात माळींना उघडे पाडू आणि त्यांचा खरा चेहरा उघडा पाडू, असेही महापौर सोनार म्हणाले। आणि आयुष्य आता निषेधाचा आला म्हणून बोलतोय, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी माझी मानहान केली त्या पद्धतीने तुम्ही आता योग्य पद्धतीने टप्प्याटप्प्याने त्याचे सर्व कारणामे माझ्याजवळ सर्व जमा आहेत,
सर्व लोक माझ्याकडे आणून देत आहेत की मी कसे पैसे खातो, कसे राहतो, कोणाशी कसा भार आणतो, कसा असतो, शिवसैनिकांना कशा पद्धतीने वागणूक देतो, आणि बाकीचे जे पदाधिकारी आहे ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त काढलं त्यांना आज कुठे येते या सर्व गोष्टी या जनतेसमोर येणार आहेत. यावेळी हद्दवाडीतील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत हद्दवाढ झालेल्या गावांमध्ये जमा झालेल्या मालमत्ता करातून 80% रक्कम ही गावाच्या विकासासाठी ठरले असताना ती खर्च केली जात आहे अशी नाराजी संजय पाटील यांनी व्यक्त केली. हद्दवाड क्षेत्राचा एक रुपया पैसा आला नाही. आपण प्रस्ताव पाठवले असं आपण महासभेत दोनदा सांगितलं. प्रस्ताव तिथं कधीही पोहोचलेलं नाही. राज्य शासनाला तिथं मागणी झालेलं आहे पण तरी मी आधी त्याच्यावर दुर्लक्ष करत आम्ही एवढं सांगितलं की आमच्या रकमेच्या 80% रक्कम ही तिथं खर्च झाली पाहिजे. ते आम्हाला कुठल्या बरे बरी किंवा कुठल्याही आमच्या एस्टिमेटला त्याचा आजपर्यंत तरतूद झाली नाही. या संदर्भात काय तर आम्हाला टोच द्या आणि त्याचा आम्हाला कायदेशीर मार्ग निश्चित चुकावा लागते. कारण या महासभेच्या ठरावाचा आधार घ्यावा लागेल. मालमत्ता करातून झालेल्या वसुलीपैकी काही रक्कम ही विकासासाठी महापालिकेने आमच्या प्रभागात खर्च केली आहे. सुमारे 2 कोटी रुपयाची कामे आमच्या प्रभागात महापालिकेतर्फे होणार आहेत असे प्रभाग क्रमांक 1 नगरसेविका वंदना भांबरे यांनी सांगितले. महासभेत इतर विषयांसह सर्वाधिक विषय हे नामकरणाचेच होते. विविध रस्ते, मैदान, चौकांसह जलकुंभांना नामकरणाची विषय मंजूर करण्यात आले. यावेळी विविध रस्त्यांना आणि इतर ठिकाणी नाव देताना शासनाने दिलेल्या नियमानुसारच राष्ट्रपुरुषांसह संत, महात्मे, स्वातंत्र्य सैनिक, महापौर, नगरसेवक, आमदार यांचे नाव देण्याचा नियम असताना कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचे नाव देऊ नये अशी भूमिका विरोधी पक्षनेते साबीर शेख आणि हिरामण गवळी यांनी मांडली. देश के लिए, समाज के लिए या शहर के लिए कोई कुर्बानी दिया है उसका नाम जो किसका भी नाम देते जाओ. टाटी पे ले लो, घर पे ले लो, पालिके के सभागृह में ले लो, सबका फोटो रखा. धुळे तालुक्यात 24 मेस पावसाने हजेरी लावली. पाऊस होत असताना मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहिले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली. वीज वाहक तारा तुटल्या. धुळे तालुक्यातील मोहाडे, परगणे, डांगरी येथे बहुसंख्य घरांचे पत्रे उडून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. घरांची झालेली नुकसान आधीच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोजगार नाही त्यात हे दुसरे संकट. ह्या संकटातून सावरण्यासाठी शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी मोहाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला असताना उकाडा प्रचंड वाढला. सोमवारी अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात ढगांनी गर्दी केली. सायंकाळी 5 सुमारास काही प्रमाणात अंधारून आले. त्यानंतर वादळी वारे वाहिले. प्रचंड वेगाने वाहिलेले वाऱ्यांनी सर्वत्र नुकसान पोहोचविले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या. झाडांच्या फांदेही तुटल्या. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. सायंकाळी 6:30 सुमारास तालुक्यात सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. छतावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारा लागल्या. पाऊस झाल्यामुळे सायंकाळी उशिराने काहीसा गारठा निर्माण झाला. आमचे काल वारवांदी आली. सगळं नुकसान झालं आमचं घराचं. आता माझ्या 4 लेकरी आहे माझं. आता आम्ही काय करू, कुठं जाऊन कुठं राहू आम्ही. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे धुळे तालुक्यातील मोहाडी, परगणे, डांगरी येथील क्षेत्राला जास्त हानी पोहोचविली. वाऱ्यामुळे घरांवरील तसेच बैलघरांवरील छताचे पत्रे उडाले. पत्रे उडाल्यामुळे साठविलेल्या चाऱ्याचे देखील नुकसान झाले. घरावरील पत्रे उडाल्याने घरातील अन्नधान्य ओले झाले. आधीच कोरोना संसर्गाचे भयानक संकट आहे त्यात आता घरांची झालेले नुकसान पाहता लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भिकन पाटील, महेंद्र सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी पोलीस पाटील मंगलाबाई पाटील, तलाठी सुनील पाटील यांनी केली. यावेळी गोपाल चंदेल, सुनील अहिरराव, विजय पाटील, सुशील पाटील, देवीदास सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तारीख 24 तारखेला 4 वादळी पाऊस झाला. व्याज चक्रीवादळाचा फटका बसला. तर आमच्या खड्यात ट्रॅक्टरवरती झाड कोसळलं आहे आणि पत्र्याचं शेडचं नुकसान झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पत्रे उडाले.
जेवणा म्हणजे गावात झाले तिथं बघू अजून गावामध्ये नुकसान झालं. शेतामध्ये आंब्याचे झाडं उठून पडले, लिंबाचे झाडं. मला एकच विनंती आहे की त्यांनी या आमचे नुकसानाचे पंचनामे करून भरपाई त्वरित द्यावी व शेतकऱ्यांना. काय चक्रीवादळ झालं, खूप गोरगरिबांचे नुकसान झालं, गावामध्ये पत्रा उडाले घरांचे, काहीतरी नुकसान झालं, परत हे ट्रॅक्टरचं झाड पडलं, गावात भरपूर नुकसान झाली. शासनाकडनं काहीतरी भरपाई मिळावी किंवा काहीतरी लोकांकडे बघावं हे आज माझं. घेऊया क्षणभर विश्रांती, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त धुळे टीव्ही. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-6240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-6282-111, 295-311, मोबाईल 94-2491-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी यांनी धुळे तालुक्यातील अजंग येथे भूसंपादनाचा प्रयत्न केला. संबंधितांनी पोलीस संरक्षणात लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून गावात धुडगूस घातल्याचा आरोप अजंग येथील ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देत केली.
धुळे तालुक्यातील अजंगावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी भूसंपादनाचा प्रयत्न केला असा आरोप करीत सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की 21 मे रोजी दुपारी 12 सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 प्रकल्प संचालकांच्या आदेशान्वये NHAI अधिकारी अभियंते कर्मचारी आणि मजूर JCB मशीन पोकलँड मशीन आणि पोलिसांचा फौज फाटा घेऊन अजंग गावात आले. पोलीस संरक्षणात आणि पोलिसांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी अजंग येथील गावठाण संदर्भातील भोगवटाधारक नागरिकांच्या घरामध्ये घुसून भूसंपादनासाठी आणलेले JCB पोकलँड ही साधने दारासमोर उभी केली आणि घरे जागा त्वरित खाली करा, अन्यथा अडथळा आणल्यास पोलिसांचे बळ वापरून तुम्हाला गजाआड करून आम्हाला ही घरे पाडावी लागतील आणि जमीन ताब्यात घ्यावी लागेल असा इशारा देण्यात आला. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कोविड आजारावर नियंत्रण आणण्याकरिता कलम 144 आदेश जारी करून कडक निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊन काळातील सर्व नियम आणि अटी माहीत असूनही अधिकारी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे नियम पायंदळी तुडवून केलेला भूसंपादनाचा प्रयत्न हा दडपशाहीचा प्रकार आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. आंदोलनात बहुसंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते. परवाच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला NHAI अधिकारी त्यांचे जे प्रकल्प संचालक आहेत त्यांच्या आदेशांमुळे तिथे आलेत. त्यांनी सगळ्या घरांमध्ये घुसून तिथे धुडगूस घातला. तिथले मजूर वगैरे 144 कलम जारी असतानासुद्धा विना मास्क कुठलेही RT-PCR टेस्ट नसताना कुठलेही नियम न पाळता त्यांनी सगळे ते लॉकडाऊनचे सगळे निर्बंध मोडून तिथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्रास दिला. याच्या विरुद्ध आम्ही फौजदारी खटला दाखल करावा म्हणून निवेदन द्यायला आलो. हा जो माज आहे सरकारी अधिकाऱ्यांचा, जे NHAI अधिकारी त्यांचा माज हा मला उतरायलाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. 950 कोटी तुम्ही टोलच्या कंत्राटदारांना नुकसान भरपाई देताय आणि ते 10-20 कोटींचा प्रश्न तुमच्याकडनं सुटत नाही आहे. कुठपर्यंत सहन करायचं? ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. एक सडकाचा तुकडा सुद्धा इकडून तिकडे होणार नाही. संचारबंदी असूनही विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांची आता पांझरा किनारी कोरोना चाचणी केली जात आहे. तसेच ज्या नागरिकांकडून मास्कचा वापर होत नाही अशांवर कारवाई सुरू झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना धुळेकरांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 15 एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 11 मुभा देण्यात आली आहे, परंतु अनेक नागरिक क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करतात, त्यामुळे आता पोलीस आणि महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहेत. पांझरा किनारी सावरकर पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी अनेकांची अँटीजेन चाचणी केली. चाचणी करण्यासाठी संगीता पावरा, सुनीता पाडवी, महेश सोनार यांचे पथक होते. तसेच मास्क वापरत नसलेल्यांकडून पोलिसांनी दंड वसूल केला. घेऊया क्षणभर विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त धुळे TV. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क
इंडो वूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे, मोबाईल 94230-84148-77-670-0148. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम। सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0252-62-237-287। ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध। तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन। नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही। सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा। महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा। उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी। भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा। जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। वन विभागातील भ्रष्टाचार स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2 वनपाल आणि वन परिक्षेत्र अधिकारी MB पाटील यांना नोव्हेंबर 2000 निलंबित करावे असे आदेश दिले। पण उपवनसंरक्षक माणिक भोसले यांनी वनपाल दिलीप पाटील आणि ईश्वरसिंग चव्हाण यांना निलंबित केले। परंतु वन परिक्षेत्र अधिकारी MB पाटील यांना निलंबित केलेले नाही, कारण MB पाटील यांच्याकडून आर्थिक गैरव्यवहारातील मोठा वाटा उपवन संरक्षक माणिक भोसले यांना मिळतो का असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश परदेशी यांनी उपस्थित केला। पाटील यांना निलंबित केलं नाही तर भोसले यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेल असं परदेशी यांनी सांगितलं। वन विभागातील भ्रष्टाचाराबाबत तक्रारी झाल्या, त्यानंतर नागपूर येथील कार्यालयाकडून चौकशी झाली। चौकशीत वनपाल दिलीप पाटील आणि ईश्वरसिंग चव्हाण यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी MB पाटील यांना निलंबित करावे असे आदेश 5 नोव्हेंबरला धुळ्यातील उपवन संरक्षक माणिक भोसले यांना देण्यात आले, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश परदेशी यांनी प्रसार माध्यमांना दिली। वरिष्ठ पातळीवरील आदेश येऊन 6 महिने झाले तरी माणिक भोसले यांनी MB पाटील यांना निलंबित केले नाही। दोषी आढळलेल्या MB पाटील यांना पाठीशी घालण्याचे कारणे काय असा प्रश्न परदेशी यांनी उपस्थित केला आहे। आर्थिक गैरव्यवहारातील मोठी रक्कम पाटील यांनी भोसले यांना देऊ केली आहे का? पाटील आणि भोसले नातेसंबंधातील आहेत म्हणून पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही का असा प्रश्न परदेशी यांनी उपस्थित केला आहे। याबाबत आता भोसले यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आले आहे। येत्या आठवडाभरात भोसले यांनी MB पाटील यांना निलंबित केले नाही तर भोसले यांच्या दालनासमोर आत्मदहन करून घेईल। तसेच धुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात झालेल्या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि इतर दोषींवर कारवाई व्हावी, कारण जिल्हा परिषदेत ज्या पद्धतीचा आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे तितकाच भ्रष्टाचार धुळे जिल्ह्यातील वनविभागात झाला आहे असा दावा प्रकाश परदेशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला। सरसे यांनी निलंबनाची त्या विषयावर सुद्धा आदेश पारित केले, तरी पण मला न्याय मिळत नाही। सर मी वारंवार तकादा लावून सुद्धा मला धरलं जात आहे। सदर मला न्याय मिळाला नाही व मला श्री महेश पाटील वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक धुळे यांच्या CR निलंबनाची कारवाई करून व संपूर्ण प्रकरणाची स्पेशल ऑडिट नाशिक विभाग नाशिक लोकल फंडमार्फत करून हे करण्याचे आदेश, लेखी आदेश मला
27/5/2023 तारखेत नाही मिळालं तर मी माननीय भोसले साहेब माननीय पगार साहेब यांच्या कार्यालयासह मी आत्मदहन करीन. साक्री ग्रामीण रुग्णालय आणि निजामपूर जैताणे येथील रुग्णालयांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे गरोदर महिलांना रुग्णालयात पोहोचवणे, प्रसूतीपश्चात सेवा आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरापर्यंत पोहोचवण्याचे काम ह्या रुग्णवाहिका करतील अशी माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. आमदार गावित यांच्या हस्ते ह्या दोन्ही रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बहुसंख्य आदिवासी आहेत, त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येतात. ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेता आमदार मंजुळा गावित यांनी आरोग्य परिवहन विभागाकडे रुग्णवाहिकांची मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने साक्री ग्रामीण रुग्णालय आणि निजामपूर जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका दिल्या. आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी प्रांताधिकारी भीमराव दराडे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटविकास अधिकारी अजय सूर्यवंशी, आरोग्य अधिकारी कालूसिंग तडवी, डॉक्टर स्नेहल देवरे, डॉक्टर गोहिल, डॉक्टर महाले यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, साक्री शहर प्रमुख बंडू गीते, सागर गावित, बाळा शिंदे, किशोर वाघ, अशोक गिरी, वैभव सोनार, हिम्मत सोनवणे, अजित बागुल उपस्थित होते. यावेळी आमदार मंजुळा गावित म्हणाल्या, रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आदिवासी क्षेत्रातील महिलांना आरोग्य सुविधा वेळेत मिळणे शक्य होणार आहे. ग्रामस्थांना प्रभावी वैद्यकीय सेवा कशी देता येईल याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केली. आणि तापमान, धुळे शहरासह जिल्ह्याचे मंगळवारी कमाल तापमान 39 तर किमान तापमान 23° सेल्सिअस इतके होते. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 71 तर दुपारी 29% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. हिलाल माळींच्या पत्रकार परिषदेचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. येणाऱ्या काळात हिलाल माळींची सर्व माहिती उघड करू, महापौर सोनार. धुळे तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस. मोहाडी, परगणे, डांगरी येथे अनेक घरांचे पत्रे उडाले, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून धुळे तालुक्यातील अजंग येथे भूसंपादनाचा प्रयत्न. अजंग ग्रामस्थांचा आरोप, महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर कारवाईची मागणी. वन परिक्षेत्र अधिकारी MB पाटील यांच्यावर 6 महिने झाले तरी निलंबनाची कारवाई का नाही. उपवन संरक्षक भोसले यांच्यावर गंभीर दोषारोप. आणि ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचणे होईल लवकर शक्य. साक्री ग्रामीण रुग्णालयात 2 रुग्णवाहिका दाखल, आमदार गावित. आणि याबरोबरच धुळे TV आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. रोज वेगळी बातमी हवी तर पाहत राहा धुळे TV. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.